सर बीएमसीचे डिलिमिटेशन व्हावं अशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत, आपण सकारात्मक त्याला उत्तर दिलं होतं, आता त्या संदर्भात काय निर्णय घेणार तुम्ही, पुन्हा प्रयत्न करणार? या संदर्भात आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, कारण जे काही राज्य निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या नियमाच्या पलीकडे जाऊन हे डिलिमिटेशन करण्यात आलं आहे असं आमचं मत आहे. तथापि या संदर्भात कायदेशीर काय काय आमच्यासमोर ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आम्ही निश्चित बघू, राज्य निवडणूक आयोगासोबत देखील आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला उचित निर्णय आम्ही घेऊ. जयंत पाटील, थोड्या वेळापूर्वी म्हणाले की जो अरुणाचल प्रदेशचा निकाल लागला त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही ते होऊ शकतं, पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. स्वप्न पाहायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वप्नांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालय चालत नाही. सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या आधारावर चालतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस पेंडिंग असताना त्या संदर्भात मेरिट डिमेरिटवर बोलणं हे संकेताला धरून नाही आहे. मी एवढंच सांगू शकेन की आजही कोर्टात काय झालं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे. आमची केस मजबूत आहे, आम्ही कायदेशीर केला आहे, योग्य निर्णय येईल ही अपेक्षा आहे.